यानंतर पुढची बातमी बघूयात. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये अमित शहांची प्रचारसभा होती आहे. प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहा येणार आहेत असं कळत आहे. पंतप्रधान एकीकडे रामटेकमध्ये प्रचारसभा घेत आहेत, दुसरीकडे देशाचे गृहमंत्री सुद्धा नांदेडमध्ये असणार आहेत. अमित शहा प्रचारसभा नांदेडमध्ये घेतील. प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा हे नांदेडमध्ये असणार आहेत. प्रतिनिधी अजिंक्य सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. अजिंक्य, कसं नियोजन आहे अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भातलं आणि काय नेमके मुख्य मुद्दे असणार आहेत या प्रचारसभेतले? नक्कीच, गृहमंत्री अमित शहा हे उद्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार यांच्या पालखीत ते उद्या सभा घेणार आहेत. तसेच अमित शहा हे सायंकाळी 4 वाजता ते सभा घेतील. या जागेची पाहणी खासदार लोक भाजपचे सध्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली आहे. उद्या सायंकाळी 4 वाजता त्यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे. या सभेमध्ये ते नेमकं काय बोलणार याकडे सध्या महाराष्ट्र लक्ष लागलं आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण काँग्रेस मधून भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा नांदेडला आल्यानंतर नेमकं काय बोलणार आहेत याकडे नांदेडकरांचं लक्ष लागलं आहे. जी, अनिकेत, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी.